अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीव घेण्या हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ट्रम्प हे पेनिसिल्व्हियामध्ये रॅलीत असताना अचानक गोळीबार सुरू झाला याचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचं दिसतंय गोळी त्यांच्या कानाला लागून गेली यामध्ये जर गोळी थोडी मागे पुढे झाली असती तर मोठी दुर्घटना इथे घडली असती अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखं वाटलं या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानांवर रक्त दिसत आहे गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली वाकले मात्र गोळी त्यांच्या कानाला लागली आणि ते थोडक्यात बचावले या गोळीबारात ट्रम्प जखमी झाले आहेत बंदुकीचा आवाज येताच ट्रम्प उजव्या हातानं आपला उजवा कान धरतात नंतर ते पाहण्यासाठी हात खाली करतात आणि त्यानंतर ते, ते व्यासपीठाच्या मागे गुडके टेकून बसतात अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस एजंटचा एक गट त्यांना कवर करतो यावेळी ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचं व्हिडिओमधून दिसतंय आपल्या देशात असं घडू शकतं यावर विश्वास बसत नाहीये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाहीये गोळीबार करणाऱ्यांपैकी एक जण आता मृत्युमुखी पडलाय माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती ते मला लगेच कळालं काहीतरी गडबड होत असल्याची मला त्यावेळी शंका आली होती कारण मला मोठा आवाज ऐकू येत होता असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अध्यक्ष जो बायडन म्हणाले की माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेनिसिल्व्हियातील एका रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षित आहेत त्यामुळं मी निश्चिंत आहे गोळीबारानंतर बायडन म्हणाले की अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत जागा नाही या प्रकारावर मी ट्रम्प यांच्याशी लवकरच चर्चा करेन रॅलीत झालेल्या गोळीबाराबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केलंय आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाहीये नेमकं काय झालं हे अद्याप आम्हाला माहीत नसलं तरी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही त्यामुळं चिंतेचं कारण नाही असंही ओबामा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत Let me get my shoes done. I got you, sir. Let me get my shoes done. Hold that in your head, buddy. So we gotta get moved to the car. Let me get my shoes done. Okay, my shoes done. Go ahead. Watch out.